नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शंकरपाळी दिवाळीचा फराळ. मी कशा तऱ्हेने बनवलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि अर्धी पाऊण वाटी जे आहे ते तेल घेतलेलं आहे कडकडीत तापून. 4 वाटी मैदा आणि अर्धी वाटी थोडीशी जास्त तेल घेतलेलं आहे मी चांगलं गरम करून. यामध्ये अशा तऱ्हेने टाकलेलं आहे आणि अशा तऱ्हेने मी चांगल्या तऱ्हेने कालवून घेत आहे जेणेकरून सगळा जो मैदा आहे त्याला तेल अशा तऱ्हेने लागून जाते. तर हे बघा, तर आता इथे मी 4 वाटी मैदा आहे तर 1 वाटी जी आहे ते साखर घेतलेली आहे आणि ही मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. तर हा यामध्ये मी ओवा आणि जिरं पण थोडंसं टाकलेलं आहे. आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा तऱ्हेने बारीक पिठी साखर करून घेतलेली आहे. तर आता हे 1 वाटी मी पूर्ण यामध्ये टाकून घेते, 4 वाटी मैदा आणि 1 वाटी साखर, त्याची पिठी साखर केलेली आहे आणि ती मी अशा तऱ्हेने मिसळून घेते. सर्व काही जे आहे ते एकजीव झालं पाहिजे. तर हे दूध आहे, हे फ्रीजमधलं दूध आहे तर ते थंड असतं म्हणून मी थोडंसं ते कोमट करून घेते. तर आता ते थोडंसं कोमट झालेलं आहे. तर आता हीच 1 वाटी मी त्याच 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे अशा तऱ्हेने. तर हे प्रमाण जे आहे ते बरोबर होते, आपल्याला जास्त दूध टाकावं लागत नाही. 1 वाटीमध्येच पूर्ण जो आहे मैदा तो पूर्ण भिजून जातो. हे बघा, 1 वाटीमध्येच पूर्ण जो मैदा आहे तो पूर्ण भिजून घेतलेला आहे. आता आपल्याला जास्त दूध टाकायचं काम नाही आहे, 1 वाटीमध्येच आपला जो आहे तो मैदा पूर्ण भिजून तयार झालेला आहे. तर हा आता आपल्याला मुरू द्यायचा नाही आहे कारण की यामध्ये साखर असतं. तर लगेचच मी हातोहात आता इथेचा पोळी लाटून घेतलेली आहे आणि इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. तर अशा तऱ्हेने मी आता याचे काप करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याचे शंकरपाळी बनवू शकता. तर मी जे आहे एकदम झटपट होतात ह्या अशा तऱ्हेने हे फिरकीने झटकीपट होऊन जातात आपले शंकरपाळे. तुम्हाला जर वेगवेगळ्या आकारात करायचे असले तर तुम्ही करू शकता. कोणी काजूच्या आकाराचे करते, कोणी त्रिकोणी आकाराचे करते, कोणी गोल पण आकाराचे करते. तर मी अशा आकाराचे झटकीपट होणारे अशा तर होणार अशा तऱ्हेने मी हे बनवून घेतलेले आहेत. तर आता तेल तापलेलं आहे तर आता मी अशा तऱ्हेने काढून घेते आणि तेलामध्ये सोडते. तर हे बघा, यामध्ये सोडलेले आहे. तर आता याला जे आहे
मंद आचेवर मी अशा तऱ्हेने तळून घेते। तर अशा तऱ्हेने मी शंकरपाळ दिवाळीचा फराळ जो आहे तो तयार केलेला होता आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे। तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर इथे जे आहे शंकरपाळे ते तयार झालेले आहेत। तर बघा खूप छान असे क्रिस्पी आणि माझे जे आहे शंकरपाळे झालेले आहेत। तर अशा तऱ्हेने तुम्ही करून बघा शंकरपाळे खूप छान होतात, कडक होत नाहीत आणि खुसखुशीत होतात। तर नक्कीच करून बघा। Thank you.